हे दृश्य आहे जोडा तालुक्यातल्या जगलपेठ ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या कुंभराळ आणि तिंबोलीचं. जगलपेठ येथे शाळेत जाण्यासाठी दररोज जंगलातील रस्त्यावरून 6 ते 7 किलोमीटर पायपीट करणाऱ्या या 35 विद्यार्थ्यांची हाल पाहून पालकांच्या डोळ्यातही अश्रू येत आहेत. शाळेत जाण्यासाठी दररोज जंगलातील रस्त्यावरून 6 ते 7 किलोमीटर पायपीट करणाऱ्या जोडा तालुक्यातील कुंभराळ तिंबोली येथील 35 विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी शाळेच्या वेळी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शाळा बंद आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. कुंभराळ आणि तिंबोली येथील 35 विद्यार्थी जगलपेठ येथे शाळेत जातात. त्यासाठी ते दररोज सकाळी व संध्याकाळी 6 किलोमीटरची पायपीट करतात. यावेळी रस्त्यावरून चालत असताना कधी गवेरेडे, कधी बिबटे तर कधी डुक्कर अस्वल यांचं दर्शन होतं. गेल्या आठवड्यात तिंबोलीला जाणाऱ्या एका इसमावर अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले असून जंगलातून शाळेत चालत जाण्यासाठी ते घाबरत आहेत. मुले शाळेत चालत जाण्यासाठी घाबरत असल्याने पालकही चिंतित सापडले असून आपल्या मुलांना शाळेत स्वतः सोडायला येत आहेत. मात्र हे किती दिवस चालणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित करीत बस सेवा सुरू करण्याची मागणी जगलपेठ ग्रामपंचायत आणि दांडेली बस डेपो व्यवस्थापनाकडे केली आहे. मी जोडा तालुक्याच्या जगलपेठ ग्रामातले तिंबोली आणि कुंभराळ हे तो पोरा सगळे असत का ना, हे सगळे यांना बसेची सवलत ना. मेन म्हणजे जंगली जनावरचे आमका खूप त्रास होता. आता परवा एक अस्वल आणि एक माणसा खाले बी त्याच्या लागून आम्ही शाळेच्या पोराक आमका रोज आमच्याकडे गाडी बी राहणार आणि शेतकरी माणसा सगळे ह्याका लागून आम्ही शाळेत पटू बी होईना. ह्याका लागून बसेचे सौकर्यच आहे आमका. ह्याच्या मागे बी आम्ही खूप प्रयत्न केले, आजपर्यंत बस येऊ ना. आता रोडचे प्रश्न आहे, रोड आता तयार केले असा, त्या 1.5 किलोमीटर रोड बी झालेला असा. परत आणि बाकीचे आता शाळेचे पोरा सोडून म्हातारे माणसं वयस्कर माणसं शाळेत जाऊ देतो 5-3 किलोमीटर तिंबोलीतून 4 किलोमीटर तर हायवे घेऊचे तर त्या वयस्कर माणसा येऊ बी त्रास होता. ह्याका लागून बसेचे काय ते सौकर्य आमका करून देऊ दे गव्हर्नमेंट बस. तिंबोली आणि कुंभराळचे किती पोरं असतात एकूण? तिंबोली आणि कुंभराळचे मिळून 55 पोरं शाळेत जातात चालत रोज. त्याच्यात बारीक पोरात खूप असतात. पहिली दुसरी तिसरीचे पोरा जास्त असतात. हायस्कूलला जाणारे कमी असत, थोडेसे हॉस्टेलवर राहतात हायस्कूलचे. सिलाई ते बारीक म्हणजे पहिली दुसरी तिसरीचे पोरा जास्त असत. आणि कुंभराळचे गावात शाळाची काय व्यवस्था ना, हॉस्टेल बालवाडी सुद्धा ना. एक बालवाडी केलं ते बी अजूनपर्यंत परफेक्ट चाला ना आला. तिंबोली बी एक बालवाडी असा ते बाई म्हणजे ते बी शेतकरी माणसा त्यांना बी म्हणजे पोरात हे बी होईना. बालवाडीची एक व्यवस्था होऊ दे आमका कुंभराळात आणि बसेचे सौकर्य कुंभराळ आणि तिंबोली ग्राम पाटील वाडा असा तेरेगाळी 55 पोरं शाळेत जातात रोज. किती किलोमीटर आहेत जगलपेठ? जगलपेठ तिथं तिंबोलीतून 6 किलोमीटर कुंभराळून 3 किलोमीटर होतात.